मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशी स्पष्ट केलेलं की देवेंद्र फडणवीसजींवर तुम्ही टीका कराल तर आम्ही कधीही सहन करणार नाही, मग आम्हालाही तुमच्या डोक्यामध्ये विष कोण टाकतंय, तुमची भाषणं कोण लिहून देतंय, तुमच्या तोंडी मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, तर याची आम्हाला पुराव्यासकट यादी काढायला लागेल। मराठा आरक्षण बोलत राहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू, पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची आहे, याची हे लक्षात राहून दे। भाजपा आमदार नितेश राणेंनी अशा प्रकारे थेट मनोज जरांगे यांना इशारा दिलाय। मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती। देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं, नाहीतर मी सगळं बाहेर काढेन, मीच घडून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं। त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता, त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते। फडणवीसांनी आता स्वतःच्या माणसांना बोलायला सांगितलं आहे, फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरडायला लागली आहेत अशी टीका जरांगे यांनी केली होती। त्यावरच बोलताना नितेश राणेंनी जरांगे यांना हा इशारा दिला, त्यामुळे पुन्हा जरांगे फडणवीसांवर बोलल्यास जरांगे विरुद्ध भाजपचे नेते असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। नितेश राणे यांनी दिलेला हा इशारा, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर, आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2692-1612-7478-3854।